पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. 2 वर्षांपासून सरकारकडून विद्यार्थ्यांना कुठलीच मदत मिळाली नाहीये. 50 पेक्षा जास्त विद्यार्थी बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झालेत. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सरकारकडून मदत दिली जाते ती मदत गेल्या 2 वर्षांपासून मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. माझं नाव राजरत्न बलखंडे. मागच्या 3 वर्षापासून स्वाधार योजनेसाठी हा फॉर्म दाखल करतोय, परंतु अजूनही खात्यावरती एक टप्पा सोडता स्वाधार आलेली नाहीये. अशा प्रॉब्लेम सगळ्यांच्या आहेत, विशेषतः या योजनेला फंड मिळत नाहीये ही मुळात बाजू आहे, कारण या विभागाला मंत्री नाहीये, सामाजिक न्याय विभाग मंत्री नाहीये, त्यामुळे अनेक साऱ्या समस्यांना समाज कल्याण विभागाला सामोरे जावं लागतंय. विषय आणि त्यामध्ये कर्मचारी सुद्धा खूप कमी असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना वेळ लागत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला शिकत असल्यामुळे मी स्वाधार या योजनेचा म्हणजे 5 विद्यार्थी असून मी मला गेल्या 1 वर्षापासून स्वाधारी म्हणजे माझ्या अकाउंटला पैसे मिळालेले नाहीयेत. आता माझी पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम आहेत, तर इतर राहणंही इतकं म्हणजे मुश्किल झालेलं आहे या स्वाधार योजनेच्या ह्याच्यावरती. 1 वर्ष जरी विद्यार्थ्यांना पैसे मिळत नसतील, येणारे परीक्षा कशा देणार आणि पुढचं शैक्षणिक वर्ष म्हणजे शिक्षण आम्ही कसं घेणार, हे सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. प्लस जे सगळे ऑल महाराष्ट्रमधले जेवढे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत नाहीये किंवा त्यांना बेनिफिट मिळत नाहीये हे स्पष्टपणे मी सांगू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या विचार करून या सगळ्याची अंमलबजावणी करण्यात यावी एवढीच माझी म्हणजे विनंती आहे. माझं नाव सुमित थोरात, मी प्रॉपर बीड जिल्ह्यातला आहे पण सध्या मी पुण्यात मॉडर्न महाविद्यालय शिकत आहे. मी मागच्या वेळेस स्वाधार योजना अर्ज भरला होता पण मला स्वाधार योजनेची जी काय अपडेट आहे ती अजूनही मिळालेली नाही. माझ्या खात्यावर मी प्रत्येक वेळेस ऑफिसला गेल्यानंतर मला हेच सांगतात की थोड्याच दिवसात पैसे येतील पण अजूनही माझ्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही. माझी घरची परिस्थिती एक तर खूप हाली. त्या संदर्भात कुठल्या विभागात तुझ्या जे समाज कल्याण विभाग आहे त्यांच्या कुठल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला? मी याच्या संदर्भामध्ये सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, विशेष अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, पुन्हा जे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून फक्त एवढंच भेटतं की होणार आहे आणि लवकरच पैसे तुम्हाला भेटतील, पण अजूनही पैसे भेटत नाही. फक्त त्यांच्याकडून एक आश्वासन दिलं जाते, प्रत्येक वेळेस फक्त एक आश्वासन दिलं जाते की तुमच्या अकाउंटला 15 दिवसात पैसे जमा होतील, महिन्याभरात पैसे होतील, पण अजूनही काही पैसे भेटतच नाहीत. तर असे किती दिवस चालणार आहे आणि विद्यार्थी संघटना किती दिवस करणार आहेत? असे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जी स्वाधार योजना आहे, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाधार योजना ही ऑनलाईन प्रक्रियेने झाली पाहिजे आणि 2 ते 3 वर्षापासूनचे जे बाकी आहे म्हणजे स्वाधारची ती आता त्वरित आमच्या अकाउंटला आली पाहिजे. आणि सर्वात महत्वाची म्हणजे जे स्वाधारमध्ये जे स्वाधार योजनेअंतर्गत जे प्रशिक्षित कर्मचारी पाहिजेत असे बरेच मागणे आहेत जे आम्ही GR मध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. जो GR मध्ये जे अटी आहेत त्या शिथिल आणि सुस्पष्ट असल्या पाहिजे, जे प्रत्येक व्यक्तींना त्याबद्दल अवेअरनेस निर्माण झालं पाहिजे.